डोणगाव येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या वर्गांचं आणि ई लर्निंग अभ्यासक्रमाचं उद्घाटन तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. कचनेर पासून जवळच डोणगाव येथील सरपंच सुनील तांबे यांनी जिल्हा परिषद शाळेत 2 नवीन वर्ग तयार करण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या पाठपुराव्यानंतर बिडकीन सर्कल जिल्हा परिषद सदस्य आणि समाज कल्याण सभापती शीलाताई चव्हाण यांनी पुढाकार घेत नवीन वर्गाची मागणी मंजूर केली. शनिवारी या 2 वर्गांचं उद्घाटन पैठण तालुक्याचे तहसीलदार संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डोणगाव जिल्हा परिषद शाळेत मुलांसाठी ई लर्निंग वर्गही सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात मुलांचा शिक्षणाचा टक्का वाढवावा आणि चांगल्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे यासाठी जिल्हा परिषद नेहमीच पुढाकार घेत असल्याचं सभापती संतोष जाधव यांनी सांगितलं. तर पैठण डोणगाव येथील शाळा ही भविष्यात एक आदर्श शाळा बनावी असं वचन विद्यार्थ्यांकडून पैठण पंचायत समिती सभापती पुष्पा केदारे यांनी घेतलं. Seconds.